नमस्कार मित्रांनो परत आपण सर्वांचे मनापासून स्वागत आहे कर्मचाऱ्यांसाठी आत्ताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज कोरोना व्हायरसमुळं मान्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मोठमोठे निर्णय घ्यावे लागत आहे त्याचप्रमाणे कर्मचाऱ्यांसाठी पगाराबाबत अतिशय महत्त्वाचा हा निर्णय घेण्यात आला बघा एप्रिल महिन्याच्या पगाराबाबत हा निर्णय आहे एप्रिल महिन्याचा पगार हा मार्चमध्येच दिला जाणार असल्याची घोषणा करण्यात आलेली आहे तर याविषयी आपण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया तत्पूर्वी आपणा जर हा व्हिडिओ आवडला तर निश्चितच लाईक करा आणि अशा प्रकार नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करून समोरच्या बेलवर क्लिक करा तर चला काय हे निर्णय सविस्तर माहिती जाणून घेऊया तर मित्रांनो कर्मचाऱ्यांना कशाप्रकारे ही मोठी भेट मिळालेली आहे आणि एप्रिल महिन्याच्या पगाराबाबत कशा प्रकारचा हा निर्णय आहे याविषयी जाणून घेऊया बघा कोरोना या आजाराचा संसर्ग रोखण्यासाठी शासन गंभीर आहे उपाययोजना म्हणून आवश्यक ती खबरदारी घेण्यात येत आहे मात्र बंद तसेच कामकाज कमी होत असल्याने बेरोजगारी तसेच काहींचे संसार उघड्यावर येण्याची शक्यता असल्यामुळे प्रत्येक व्यापारी व उद्योजक यांना त्यांच्या कर्मचाऱ्यांना कामगारांना एक महिन्याचा पगार देण्याचे आव्हान पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले होते याच आव्हानाला प्रदीप उर्फ राजू फाटे यांनी प्रतिसाद देत त्यांच्या कर्मचाऱ्यांना एप्रिल महिन्याचे वेतन आधीच दिले यासोबतच त्यांच्या कामगार त्यांच्या कामाचे तासही कमी करण्यात आले असून त्यांना आळीपाळीने काम देऊन कोरोना आजाराचा संसर्ग टाळण्यासाठी प्रयत्न केले जात आहे राजू फाटे यांचा हा पुढाकार उद्योगांसाठी प्रेरणादायी आहे आणि माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या आव्हानाला त्यांनी योग्य तो प्रतिसाद दिलेला आहे धन्यवाद